दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या मदन मोहन लोहिया सांस्कृतिक मंचतर्फे आयोजित राज्यस्तरीय नाट्यगीत आणि भावगीत गायन स्पर्धा तसंच संगीत समारोहाला शुक्रवारी दिमाखात प्रारंभ झाला या स्पर्धेत विविध वयोगटातील स्पर्धकांचं गायन ऐकण्याची पर्वणी रसिकांना मिळणार आहे तसंच निमंत्रित मान्यवरांच्या गायन मैफिलीही रंगणार आहेत पेटाळा येथील राम गणेश गडकरी सभागृहात रविवारपर्यंत हा महोत्सव सुरू आहे न्यू एज्युकेशन सोसायटीच्या मदनमोहन लोहिया सांस्कृतिक मंचतर्फे दरवर्षी गायन स्पर्धा आणि संगीत मैफिल असा कार्यक्रम आयोजित केला जातो यंदा या सोहळ्याचं नव्वं वर्ष आहे शुक्रवारी पहिल्या दिवशी सकाळच्या सतरात नऊ ते चौदा वर्ष वयोगटातील राज्यस्तरीय नाट्यगीत आणि भावगीत स्पर्धा झाल्या एका तळ्यात होती रुपेरी वाळूतं माडंच बनात काही बोलायचे आहे अशा विविध भावगीतांची पर्वणी रसिकांना मिळाली मी पुन्हा वनांतरी देवा घरचे ज्ञात कुणाला हे सुरानो चंद्रवा अशा नाट्यगीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं गायन स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अतुल परीट आणि सविता कबनूरकर यांनी काम पाहिलं शुक्रवारी सायंकाळच्या सत्रात रसिकांनी त्रिवेणी गायनाची मैफिल अनुभवली गायिका माणिक वर्मा ज्योत्स्ना भोळे आणि मालती पांडे यांनी गायलेल्या अजरामर गीतांचा संगीत नजराना सायंकाळच्या सत्रात बहरला गायिका डॉक्टर शीतल धर्माधिकारी डॉक्टर भाग्यश्री मुळे गौरी कुलकर्णी आणि गौतमी चिपळूणकर यांनी सदाबहार गाण्यांना स्वरसात चढवला घननिया लढीवाळा क्षणा आला भाग्याचा रे त्याजू तुला लपविलास तू हिरवा चाफा तुझ्या मनात कुणीतरी खेळलं का देवा अशा गाण्यांनीही मैफिल रंगली या कार्यक्रमाची संकल्पना शीतल धर्माधिकारी यांची होती स्वरसांगाती कला आणि अभिव्यक्ती व्यासपीठाच्या वतीनं हा कार्यक्रम सादर करण्यात आला तर मनीष आपटे यांनी अभ्यासपूर्ण निवेदन केलं दरम्यान दैनिक सकाळचे समूह संपादक श्रीराम पवार यांच्या हस्ते या संगीत सोहळ्याचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष विनोद कुमार लोहिया सचिव प्रभाकर हेरवाळे सहसचिव प्राचार्य एस एस चव्हाण प्राध्यापक गोविंद पैठणे प्राध्यापक सतीश कुलकर्णी स्नेहा फडणीस उमा भेंडगिरी यांच्यासह रसिक श्रोते उपस्थित होते